शेतकऱ्यांना दीडपट हमी भाव देण्याचं लेखी आश्वासन पंतप्रधान कार्यालयाच्या मंत्र्यांनी दिलंय. शेतीमालाला हमी भाव मिळाला तर त्याचे परिणाम हळूहळू दिसू लागतील आणि पुढील काळामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यास मदत होईल असा आशावाद ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केला. नवी दिल्ली या ठिकाणी रामलीला मैदानावर 7 दिवसांच्या उपोषणाच्या सांगतेनंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे शनिवारी 31 मार्चला राळेगण सिद्धी या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीनं जल्लोषामध्ये त्यांचं स्वागत केलं. यावेळी अण्णांनी संत यादव बाबा यांचं दर्शन घेतलं. त्यानंतर ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते. राळेगण सिद्धीकडे येताना पुणे विमानतळ, वाघोली, रांजणगाव गणपती, वाडेगव्हाण येथेही नागरिकांनी त्यांचं स्वागत केलं. सरपंच रोहिणी गाजरे, माजी सरपंच मंगल मापारी, सीमा औटी, कौशल्या हजारे, शैला भालेकर, रेखा पठारे, रेखा औटी, हिराबाई पोटे, निर्मला आवारी या महिलांनी अण्णांचं औक्षण केलं. रामलीला मैदानावरील आंदोलनाला पाठिंबा म्हणून राळेगण सिद्धी परिवारानं 7 दिवस वेगवेगळे उपक्रम राबवून साथ दिली. त्यामुळे मला आंदोलनासाठी मोठी ऊर्जा मिळाली. एका गावाची ताकद काय असते हे राळेगण सिद्धीनं भारत सरकारला दाखवून दिलंय असं यावेळी अण्णा हजारे यांनी म्हटलंय. काय बोलाव प्रश्न आहे. सात दिवस राळेगण सिद्धी परिवाराने राळेगण सिद्धीमध्ये आंदोलनाच्या निमित्तानं जे वेगवेगळे उपक्रम राबवले त्यामुळं तुमच्या शक्तीमुळं भारत सरकारला सुद्धा सुखावं लागलं. सायंकाळी ग्रामसभेमध्ये विजयोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचं उपसरपंच लाभेश आवटी यांनी सांगितलं. यावेळी माजी सरपंच जयसिंग मापारी, आदर्श पतसंस्थेचे संचालक रमेश आवटी, विलास आवटी, गणपत पठारे, सुरेश पठारे, दादा पठारे, डॉक्टर धनंजय पोटे, शरद मापारी, दत्ता आवारी, दादाभाऊ गाजरे, प्राचार्य सोमनाथ वाघचौरे, सुभाष पठारे, अरुण भालेकर, महेंद्र गायकवाड, नाना लंके, गणेश आवारी आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती. पप्पू पायमोडे सह निलेश जाधव, सी न्यूज मराठी, राळेगणसिद्धी.